मला तुला काहीतरी सांगायचंय. हां बोल ना. नाही म्हणजे मनापासून वाटतंय म्हणून बोलतो. बोल. अबोली आय एम सॉरी. मी तुझ्यावर आरोप केला, तुला नाही नाही ते बोललो, त्याबद्दल प्लीज मला माफ कर. म्हणजे तू माफ केलं नाहीस तरी मला वाईट वाटणार नाही, कारण यावेळी चूक माझी आहे. यावेळेस एनीवे आय एम रिअली सॉरी. झालं, एवढ्या क्वांटिटी मध्ये सॉरी म्हणायची गरज नाही. मला आले ना तुझा राग, थोडं वाईटही वाटलं होतं. कसं आहे ना राया, की जेव्हा मुलगी लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा ती त्या घरातल्या एका व्यक्तीचा सपोर्ट एक्सपेक्ट करत असते, तिच्या नवऱ्याचा. पण तू तर अरे एनिवे तू सॉरी म्हणालास ना, सो आय एम हॅपी. गुड नाईट. गुड नाईट. काय स्वीट फोटो आहे ना हो ग. आपल्या हनीमूनच्या वेळी काढलेला हा फोटो बघितला ना की मला पुन्हा एकदा आपण हनीमूनला आल्यासारखं वाटतं. ए रिमेंबर, त्या लवर्स पॉइंटच्या टोकावर मी अशी हँड पसरून उभी होते आणि मी तुझ्या मागे असा हात पसरून उभा होतो. आणि मग मी गायला लागले, दर दिवशी दर रात्री माझ्या ड्रीमात माझ्या स्वप्नात तू येऊन मला सांगशी माझ्या कानात, आणि मग माझ मन होत पाखरू. अगं बाई, चुकीच्या वेळेवर आले वाटत. बोट बुडाल्यावर बोलवा. हा पाच मिनिटात बुडेल. या ना वहिनी या. काय नाही, आम्ही जस्ट आमच्या हनीमूनची उजळणी करत होतो. हो ना, किती होल बॉडी ब्युटिफुल दिवस असतात ना हनीमूनचे. काय काय काय, होल बॉडी ब्युटिफुल, सर्वांग सुंदर. आग लाव तुझ्या इंग्लिश. आता काय झालं, काय झालं, काय काय झालं. पण खरंच खूप छान असतात ते दिवस, आणि म्हणून तर राया आणि अबोलीला हनीमूनला पाठवायचं. तुम्ही सकाळी हा विषय काढला आणि लगेच आम्ही आमच्या हनीमूनचा अल्बम बाहेर काढला. येतात जातात क्षण पण सतत येते आठवण, म्हणून उघडून बसतो आपण हनीमूनचा अल्बम. ओ हनीमूनचा अल्बम, हनीमूनचा अल्बम. काय अरे या घरात काय हनीमूनची साथ आली आहे का? अगं तू राय आणि अबुलीच्या हनीमूनचा अभिषेक काढला ना, तेव्हाच हे आमच्या हनीमूनचा अल्बम काढून राहिले. हनीमूनचा विषयच एव्हरग्रीन आहे. तुला आठवते रात्री 2:30 वाजता? नाही नाही, हॉटेलमध्ये लाईट गेले होते आणि मग त्या मॅनेजरला मी फोन केला, ते सांगतोय. अरे बघू ना तुझा फोटो बघू. तुझं लग्न झालं त्यावेळी तुझ्या डोक्यावर सपाट मैदान होत, मग आता या फोटो केस कस. नाही काय झालं माहितीये का, आम्ही तिकडे गेलो होतो ना तेव्हा दोघा चौघांनी विचारलं, काका मुली बरोबर आलात का? पण खरंच किती छान दिसत होता. मस्त होता बी. नाही नाही तुम्ही किती छान दिसत होता. आणि खरंच किती छान असतात ना ते दिवस. राया आणि अबोलीच्या आयुष्यात सुद्धा हे असे छान दिवस यायला पाहिजे, आणि म्हणून तर त्यांना हनीमूनला पाठवायचं. मधुचंद्रासाठी लांब गेल्यावर ते एकमेकांच्या आणखीनच जवळ येतील. नाही धनंजय,
हे घे पैसे. थँक यू. थँक यू काय? तुझ्या बिझनेस साठी नाही येते? नाही नाहीच आहे. कशासाठी येते विचार? कशासाठी? राया आणि अबोलीच्या हनीमून साठी येते. आजच्या आज पॅकेज बुक करून टाक. नक्कीच. हनीमून तुझ्या बरोबर? माझ्या बरोबर नाही तर काय एकटा जाणार आहेस? पण एवढ्या लवकर? अरे लोक जनरली लगेच जातात हनीमूनला. त्यासाठी तसं नातं असायला हवं ना. आपल्या तसं काय आहे? आईंनी धनंजय काकांना सिमल्याचं बुकिंग करायला सांगितलंय. मी ना सॉलिड एक्साइटेड आहे. मला ना लहानपणापासून जायची इच्छा होती हनीमूनला. सिमल्याला? तिकडे ना बरंच बघण्यासारखं आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे थोडक्यात तुला पिकनिकला जायचंय तर मजा ना एकटी. म्हणजे माझ्या बरोबर कशाला यायचंय? आपलं लग्न झालंय. प्लीज फिल्मीगिरी करू नकोस. तू माझा नवरा आहेस, तू कधी ऍक्सेप्ट करणार आहेस? राया तिकडे किती छान बर्फ असेल ना. प्लीज आवरा स्वतःला. आपण एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकणार. जत्रेला जायचं ठरलं नाही आणि यांना जायंट व्हील वर बसायचंय. हे बघ, तो सगळा नाटकीपणा आहे ना. म्हणजे एकमेकाच्या अंगावर बर्फ फेकणं, लोकल कॉस्ट्युम मध्ये फोटो काढणं, ते लगेच सोशल नेटवर्किंग साइट वर अपलोड करणं, हे मला आवडत नाही. लोक तसं करतात कारण एकांतात क्षण घालवल्याने मन जुळतात. मन जर का जुळायची असती तर ती इथेच जुळली असती ना. त्यासाठी एवढ्या लांब जायची काय गरज? आणि हे बघ, तुझ्या बरोबर मला स्वित्झर्लंडला जरी पाठवलं ना तरी मी येणार नाही. धनंजय काका? हा काका बोल. अरे राया, गुड न्यूज आहे, बुकिंग झालेलं आहे. बुकिंग कसलं? अरे हनीमून पॅकेज. सिमला कुलू मनाली नाही झालं पण महाबळेश्वर डन, मस्त रिसॉर्ट आहे. एवढ्या लगेच? अरे आपलं तर तुला माहिती आहे. अरे पण काका. अरे मला माहिती आहे तुला खूप घाई आहे म्हणून उद्याचीच तिकीट काढली आहेत. उद्याची? चल सामान पॅक करायला घे, घाई कर घाई कर. अरे नाही, मी काय म्हणतो ते जरा ऐक. शी, काकाने उद्याच बुकिंग केलंय. चला पॅकिंग करायला घेऊया. रायाच्या हनीमूनच वार कस वाहत आहे. बॅगा बघा भरल्या किती सामान किती लागत आहे. बॅगा बघा भरल्या किती सामान किती लागत आहे. चाललंय तुझं सकाळी सकाळी कसली गाणी गातो आहेस? एकदा ना शासनातर्फे बंदी येणार आहे तुझ्यावर. कसली मजा येईल ना दादा. अहो घराबाहेर पडण्याचा मुहूर्त टाळू नये असं सावरे बाबांनी सांगितलंय. त्यांचं काय ते सांगायला? नाही म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे निघालंच पाहिजे ना. हो पण आहे कुठे? हॅपीली मॅरिड न्यू जॉईंट. न्यू जॉईंट? नवीन जोडा. राहिले कुठे? अरे रे बाबा. अरे अरे रणजित आलो म्हणजे काय? मी बारीक लक्ष ठेवून होतो याच्यावरती. नाही आता शाळेत जाताना गणिताच्या पेपरला जसं पोटदुखीचं नाटक करायचं तसं करायचा. अहो अण्णा, पण मी तुम्ही इन्सिस्ट केलंय म्हणून मी तयार झालो ना. कमिट केलंय ना आता मी. अरे आम्हाला कमिट करून का उपयोग आहे? तिथे गेल्यानंतर तुम्हा दोघांमध्ये एक आयुष्यभराची कमिटमेंट तयार व्हायला पाहिजे. काय बोली? हो हो चला रे, चला चला उशीर होतो. चला सांभाळून जा हा, आणि सांभाळून परत या. आणि खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या. आणि मुख्य म्हणजे फोटो काढायला कॅमेरा दुसऱ्याच्या हातात देऊ नका. आपल्या वेळेला आठवत ना, आम्ही फोटो काढायला दोघे आजचे उभे आणि कॅमेरा घेऊन तिसरा माणूस पळून गेला ना. आणि मस्त एन्जॉय करा, क्वारल करू नका, भांडण करू नका. सल्ले कसले देत आहे? परीक्षेला चाललाय का तो? हो परीक्षेला चाललाय. चल चल राया, आणि पोहोचल्यावर फोन करा. हो हो. अरे बॅगा घ्या, बॅगा घे. चल राया. बॅग मेरे पट्टे. आई आणि कसली काळजी करू नको, फोन कर मला. राया ऑल द बस. दोघे नाहीत वाड्यात, इतकी सवय झाली त्यांची, आता वाडा खायला उठणार नाही. अण्णा मी आहे ना, त्याचीच भीती आहे रे.
हो ते आहेस म्हणून हां गोड आंबट गोड आंबट गोड।